नमस्कार, जय महाराष्ट्र, जय शिवराय, जय ज्योती, जय भीम। मित्रांनो, लोकतांत्रिक यंत्रणेचे 3 आधारस्तंभ मानले जातात आणि काही वेळा 4 मानले जातात। मीडियावाले स्वतःला आधारस्तंभ म्हणतात किंवा काही लोक त्यांना म्हणतात, पण ऑफिशियली 3 आधारस्तंभ असतात। तर हे शासन, प्रशासन आणि न्यायप्रणाली सोप्या भाषेत। तर आज काय होत आहे, आजची परिस्थिती काय आहे, तर शासनात जे लोक बसतात म्हणजे निवडून दिलेले लोकप्रतिनिधी, हे बरेचसे एकतर जात धर्म याचा प्रचार करून आणि भारतासारख्या परिस्थितीत आजच्या घडीला मनुवादाचा प्रचार करून हिंदू मुस्लिम वगैरे अशा प्रकारच्या लढ्यात लढवून लोकांना गैरसमज करून निवडून येत आहेत। आणि यांच्यात जे फक्त पैसे वाटू शकतात तेच निवडून येत आहेत। म्हणजे इव्हेंच्युअली तुमची विचारसरणी कुठली आहे त्याच्यापेक्षा तुम्ही ज्यांच्याकडे पैसा वाटला जाणार आहे या ग्रुपमध्ये गेलात तर तुम्ही निवडून येता। म्हणजे शासनातल्या लोकांवर नियंत्रण कोणाचं आहे, पैसा कुठून येतो, तर हा कॉर्पोरेट वर्ल्डकडून येतो। म्हणजे कॉर्पोरेट मनुवाद हा त्यांचा मेन समर्थक आहे, हा त्यांचा पिलार झाला त्यांच्या मागे। ते कोणीही असोत, मग ते महाराष्ट्राचा विचार केला तर तो शिंदे गट असो, अजित पवार गट असो किंवा फडणवीस गट असो भाजपचा, याच्यामध्ये ज्या ज्या लोकांनी हिंदू मुस्लिम करण्यात यश मिळालं आणि पैसे वाटण्यात यश आलं, पैशाच्या भक्कम आधारावर जे लोक यशस्वी झाले त्यांना ते मिळालं। तर हा झाला, म्हणजे याचा इव्हेंच्युअल हा आधारस्तंभ जो आहे हा शासन राहिला नसून हा कॉर्पोरेट मनुवाद हा राहिला आहे। कोणी तुम्ही कुठलाही मोदींचा विचार करा, मोदींचा जर आज मीडिया सपोर्ट रॅलीज त्यांचा जो झगमगाट आहे तो जर बाजूला काढून घेतला, त्यांना पुरवला जाणारा पैसा बाजूला काढला, तर मोदी इज नथिंग, नोबडी इज पॉवरफुल इफ दे डोंट हॅव फायनान्शियल सपोर्ट। दुसरं जे आहे ते प्रशासन आहे। प्रशासनावर कंट्रोल कोणाचा आहे, तर आयडियली कोणाचाच कंट्रोल नाही पाहिजे, त्यांनी कायद्याने काम केलं पाहिजे। जे कायदे शासन पार्लमेंटमध्ये विधानसभेमध्ये पारित करतं त्यानुसार प्रशासनाने ते कायदे इम्प्लिमेंट केले पाहिजेत। परंतु तसं होतं आहे का? नाही। प्रशासन हे शासनातल्या लोकांचे आदेश घेत आहे, अगदी गुलाम लाचार होऊन घेत आहे आणि पैसे खाऊन घेत आहे। तुम्ही हे जे सगळं जे चाललं आपल्याला वरवर दिसतं की हे कायद्याने काम करतायत, तर प्रत्यक्षात तसं नसतं। त्यांना सगळं पुरवलं जातं, कुठलाही प्रोजेक्ट आला की तो मोठा एक बिझनेसमॅन असतो, उद्योजक असतो, तर त्या प्रोजेक्टमध्ये त्यांना सगळे पैसे पुरवतो, पैसे पोचल्याशिवाय ते देखील कामं करत नाही। म्हणजे प्रशासन देखील हे कॉर्पोरेटवरच आहे आणि सध्या मनुवादी शासन आहे। कॉर्पोरेट जे आहेत पैसा पुरवणारे ते देखील मनुवादाचे समर्थक आहेत, त्यामुळे प्रशासनसुद्धा कॉर्पोरेट मनुवादाच्याच हातात आहे। आणि ते इट वॉज ऑलवेज इन द हँड्स ऑफ कॉर्पोरेट मेनली इतिहासातसुद्धा। आता तिसरी जी स्तंभ आपण म्हणतो ती म्हणजे न्यायव्यवस्था। न्यायव्यवस्था खरंच न्याय करते आहे का? आपल्याला दिसेल महाराष्ट्राच्या प्रकरणामध्ये जे शिवसेना पक्ष फुटला त्याचा न्याय केला का न्यायव्यवस्थेने? 2.5 वर्ष मस्त इल्लिगल असंवैधानिक सरकार चालू दिलं, असंवैधानिक म्हटलं त्यांनी या सरकारला, शिंदे सरकारला, आणि ते चालू दिलं, त्याची सगळी व्यवस्था केली। आणि बरेच लोक उघडउघड म्हणले की न्याय येणार नाही तोपर्यंत सरकारचा कार्यकाळ पूर्ण होऊन जाईल। मग ह्या न्यायालयांमधले जे न्यायाधीश आहेत हे असे का वागतात? तर जे बोललं जात आहे की यांच्या फायली रेडी आहेत। काय फायली रेडी आहेत? तर यांनी जे इल्लिगल गोष्टी करून ठेवलेल्या आहेत, पैसा कमवून ठेवलेला आहे, याच्या फायली रेडी आहेत। आणि या कोण तयार करत आहे? तर शासनातले लोक जे आहेत ते कॉर्पोरेट मनुवादाने सपोर्ट केलेले। आणि न्यायात अनेक जे न्याय आहेत अदानी अंबानीच्या पक्षामध्ये गेल्या काही वर्षात, 10-15-20 वर्षात, हे या उद्योजकांच्या पक्षात जातात, त्यांच्यासाठी स्पेशल बेंच अरेंज केले जातात की ते बरोबर त्यांनाच न्याय देतील। म्हणजे न्यायव्यवस्था ही संविधानाप्रमाणे काम करते का करताना दिसते का आपल्याला? की कॉर्पोरेटचा तिच्यावर कब्जा झालेला आहे। तर प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष इथे देखील कॉर्पोरेटचा इन्फ्लुअन्स दिसतो। म्हणजे शासन, प्रशासन आणि न्यायप्रणाली या तिन्ही व्यवस्था या कॉर्पोरेट मनुवादाच्या ताब्यात गेलेल्या दिसतात आपल्याला। आणि मीडिया जो आपण म्हणतो तो तर मनुवाद आणि कॉर्पोरेट, म्हणजे अदानी अंबानीचा मीडिया आणि तो मनुवाद येतो, दिवस रात्र हिंदू मुस्लिम करत राहतो। आता शेवटचा जो घटक याच्यात उरतो तो म्हणजे जनता। आता जनता, जनार्दन, जनतेला जनार्दन म्हटलं जातं, म्हणजे जनता ही लोकशाहीची मालक असते, लोकांनी लोकांसाठी चालवलेलं लोकांचं राज्य। आता ही जनता खऱ्या अर्थाने मालक आहे का? म्हणजे खऱ्या अर्थाने आपला जो अधिकार आहे मालक असल्याचा तो जनता वापरते आहे का? तर आपण आता महाराष्ट्राचंच उदाहरण बघू।
महाराष्ट्रामध्ये 2.5 वर्षापूर्वी एक लोकशाही पद्धतीने चालू असलेलं बहुमतातलं सरकार हे पाडून टाकण्यात आलं. कसं पाडलं गेलं? तर भाजपने या शिंदे गटला कॉन्टॅक्ट केला, त्यांना ईडी सीबीआय लावल्या, त्यांना नोटिसा सांगितल्या, त्यांना सांगितलं की तुमच्या फायली रेडी आहेत, आणि असे 50 लोक पळवून नेले गुवाहाटीला, आणि त्यातल्या लोकांना पैसा देखील दिला. 50 खोक्याचा आपल्याकडे जो हे झाला, प्रचार झाला, तो बऱ्याच अंशी खरा असल्याचंही नंतर दिसून आलं. कारण ज्या आमदार एकदम तंगीत होते ते श्रीमंत होऊन गेले, त्यांच्याकडे पैसा आला, कार्यकर्ते विकत घेतले, त्यांनी सगळ्या मालामाल होऊन गेले. आणि मग हा 2.5 वर्षाचा जी त्यांनी व्यवस्था केली त्याच्यामध्ये शाळा संपत आहेत, आरोग्यव्यवस्थेचे 12 वाजलेले आहेत, रोजगार नाही, रस्ते खराब झालेत, अशी दुरावस्था झाली, लोकशाहीविरोधी हे असल्याचा एक सूर उमटला, असा सगळ्या जनतेचा रोष असताना शेवटच्या दिवशी काय झालं की 1.5 हजार आणि 2 हजार वाटले गेले. आणि जनतेने मोठ्या संख्येने या 1.5 आणि 2 हजाराच्या आधारावर ज्या आमदारांचं, ज्या उमेदवारांचं पहिल्या आणि दुसऱ्यामध्ये नाव देखील घेतलं जात नव्हतं, ते असं म्हणत होते की हा तिसरा राहणार आहे, ही तिसरी राहणार आहे, त्यांना डायरेक्ट मोठ्या मोठ्या संख्येने फरकाने ते निवडून आले. म्हणजे जनता देखील कॉर्पोरेट आणि हिंदू मुस्लिमचा प्रोपोगंडा, कॉर्पोरेट मनुवादालाच लाचार झाली, बळी झाली, आणि त्याने त्याच्यापुढती नतमस्तक झाली बेसिकली. म्हणजे जनतेतल्या जे लोक, आता याच्यात जर आपण वोटिंग बघितलं तर कदाचित 40-50% वोट शेअर हा निवडून आलेल्यांना मिळालेला असेल, आणि मत न दिलेले आणि विरोधात मत दिलेले हे 40-50% असतील साधारण, आता मला एक्झॅक्ट माहीत नाही. तर उरलेले जे आहेत, जे समतेसाठी, संविधानासाठी, सत्यासाठी, लोकशाहीसाठी भांडणारे ज्या लोक आहेत, यांच्यामध्ये काय आहे की ते वेगवेगळ्या गटातटामध्ये विभागलेले असल्यामुळे त्यांची जरी इच्छा एकच असली की लोकशाही टिकावी, संविधान टिकावं, तरी ते विभागलेले असल्यामुळे त्यांच्या मताला किंमत नाही. आणि जे सत्ताधाऱ्यांच्या मागे पैशांनी विकले जाऊन किंवा मनुवादी अजेंड्याला फॉलो करून एकत्र येतात, 40-50% त्यांच्या मताचं सरकार बसलेलं आहे. म्हणजे इव्हेंच्युअली सरकार ही लोकशाही, जिला आपण म्हणतो आहोत सो कॉल्ड लोकशाही, म्हणजे लोकशाही उरली आहे की नाही ही मोठी चर्चेचा हा विषय आहे. तर या लोकशाहीमध्ये कोण इन्चार्ज झालंय? तर कॉर्पोरेट मनुवाद शासन चालवतोय, प्रशासन चालवतोय, न्यायव्यवस्थेवर त्याचा कब्जा झालेला असं दिसतंय स्पष्ट, मीडिया त्याच्याच हातात गेलेला आहे, आणि जनता देखील या कॉर्पोरेट मनुवादाच्याच हातात गेलेली आहे. कारण जनता 1.5-2 हजारामध्ये मत विकते आहे, आणि त्या पैशाला प्रामाणिक राहून मतदान करते आहे. म्हणजे पैसा घेतला, दादाचा 2 हजार आले, यांचे 1 आले, यांचे 500 आले, तर 2 हजाराला बरोबर जनता मत देते आहे. म्हणजे सगळी जी लोकशाही आहे तिचा एकच आधारस्तंभ झालेला आहे, तो न्याय राहिलेला नाही, शासन राहिलेलं नाही, प्रशासन नाही, मीडिया नाही, आणि जनता तर अजिबात राहिलेली नाही. कारण जनतेच्या हातात काहीच नाही आहे, हे निवडून दिल्यानंतर हे जे आता जे लोक विधानसभेमध्ये बसलेले आहेत हे खरंच जनतेचं ऐकणार आहेत की अदानी अंबानीचं ऐकणार आहेत की RSSचं ऐकणार आहेत, हे तुम्ही ठरवा, तुम्ही बघा येणाऱ्या काळामध्ये कशा पद्धतीने प्रशासन जनतेच्या कामं करणार आहेत संविधानाप्रमाणे, की यांचे वरच्यांचे आदेश घेतील आणि लिगली इलिगली नको त्यांना त्रास देतील आणि नको त्यांना सोडून देतील, हे आपल्याला येणाऱ्या काळामध्ये. आणि न्यायव्यवस्था कशी काम करते ते आपण बघतोय. अजूनही शिवसेनेचा निर्णय त्यांनी उद्धव ठाकरेंचा दिलेला नाही. हा निर्णय जर इलेक्शनच्या आधी दिला असता, न्यायव्यवस्थेने सांगितलं असतं की नाही शिंदे गट हा इलिगल आहे, यांची शिवसेना नाही, तर आज ते निवडूनच आले नसते. म्हणजे सगळं बदललं असतं समीकरण, पण न्यायालयाने केवळ एक लिगल संविधानिक काम केलं नाही म्हणून हा एवढा सत्ता बदल घडून आला, लक्षात घ्या. तर आज लोकशाहीचा एकच आधारस्तंभ उरलेला आहे, तो म्हणजे कॉर्पोरेट मनुवाद, कॉर्पोरेट ब्राह्मणवाद. आणि याचा हेड जो आहे तो सध्याच्या जगात, तरी भारताच्या जगात एक आंतरराष्ट्रीय दर्जाचा फायनान्शियल क्राईम केलेला व्यक्ती म्हणजे गौतम अदानी दिसतो आहे. तर हे सत्य आपल्याला स्वीकारलं पाहिजे. परंतु हे जरी सत्य असलं तरी याला पर्यायच नाही, याच्यातून सुटकाच नाही. प्रत्येक डायनॉसोर हा पृथ्वीवरून नाहीसा झाला. एकेकाळी पृथ्वी सगळी डायनासॉर्सने भरली होती, त्यांचं आधी राज्य होतं, परंतु नाहीसे झाले. त्यामुळे कुठलीही गोष्ट परमनंट नसते, प्रत्येक गोष्टीला शेवट असतो, आणि तो आपण ॲक्टिव्हली पण त्या गोष्टीला संपू शकतो, लिमिट करू शकतो, याचा आपण भान ठेवायचं, आणि त्या दृष्टीने या गोष्टींवर काम करता येईल का ते बघायला पाहिजे. आय होप की खऱ्या अर्थाने आपल्या लोकशाहीला 4 आधारस्तंभ यावेत, संविधानाप्रमाणे लोकशाहीप्रमाणे काम करणारी न्यायव्यवस्था, शासन, प्रशासन आणि मीडिया, आणि जनता जनार्दन खऱ्या अर्थाने मालक व्हावी, पण ती सुज्ञ आणि विवेकवादी व्हावी. जय संविधान.